ती चांगली असते, ती एक जरा घेऊन आपल्या सोनवणेकडे पाठवून द्याल, आणि जर तेच काय काय याचा इश्यू असेल तर पियाला सांगून द्याल, मॅडम मी सांगितलं म्हणून, की मी बोलू नाही पियाला. नाही बुक करतो मॅडम, त्यांना उगाच घेणार कारण कसं नाही पण कशाला द्या, त्याच्या हद्दीमधला तर आपण पैसे कशा देत बसायचे तिथं, आपल्या हद्दीमध्ये पैसे द्यायचे का आपण? आपण यापूर्वी कधी म्हणजे असं हे केलं नव्हतं त्यांना. ठीक आहे मॅडम, काय मी सांगतो पियांशी बोलतो आणि हे करून घेतो. ते मग काय आहेत तुम्ही काय करायचे, नाही, आपण कॅशच करायचो मॅडम. पे करून हो मॅडम, पे करूनच हे करायचं. तेवढं करेल तो. मला बोलला त्या दिवशी मॅडम, ते काहीतरी कोणतं तरी एक हॉटेल आहे बोलला होता, तर तेवढं करेल तो, त्याच्यात काय एवढं. यस मॅडम. ही व्हायरल ऑडिओ क्लिप पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची असल्याचं सांगितलं जात आहे. ती महिला पोलीस अधिकारी फोनवरून एका पोलीस कॉन्स्टेबलला बिर्याणी आणायला सांगते. आपल्या हद्दीत कुठे काय चांगलं खायला मिळतं याबद्दल सुद्धा ती विचारते, मात्र आपल्या हद्दीत आपण पैसे का द्यायचे असं म्हणत बिर्याणीसाठी पैसे देऊ नका असंही सांगते. ती ऑडिओ क्लिप तुम्ही एकदा ऐका. की हां विश्रामबागच्या हद्दीत नॉनव्हेज खूप चांगलं मिळते असं ती म्हणत होती मला. हो, कुठे? ते मॅडम एस पीज बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी बरं, अजून तेवढंच आणि आहे. एक मटण थाळी म्हणून एक आहे कोल्हापूरचे. बरं, यस मॅडम. जास्त चांगलं कुठे आहे? साजूक तुपातली मॅडम एस बरं. पीज. म्हणजे ते कसं मॅडम, त्यांच्याकडे दोन तीन प्रकार आहेत. एक नल्ली न्याहरी म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे ऑइली बिलकुल नाही, आणि बर साजूक तुपातली पण चांगली मॅडम, कलर वगैरे नसतो त्यात काही नाही. बरं, ती चांगली असते, ती एक जरा घेऊन आपल्या सोनवणेकडे पाठवून द्याल, आणि जर तेच काय काय याचा इश्यू असेल तर पियाला सांगून द्याल, मॅडम मी सांगितलं म्हणून, की मी बोलू नाही पियाला. नाही बुक करतो मॅडम, त्यांना उगाच घेणार कारण कसं. नाही पण कशाला द्या, त्याच्या हद्दीमधला तर आपण पैसे कशा देत बसायचे तिथं, आपल्या हद्दीमध्ये पैसे द्यायचे का आपण? आपण यापूर्वी कधी म्हणजे असं हे केलं नव्हतं त्यांना. ठीक आहे मॅडम, मी काय सांगतो पियांशी बोलतो आणि हे करून घेतो. ते मग काय आहेत तुम्ही काय करायचे, नाही, आपण कॅशच करायचो मॅडम. पे करून हो मॅडम, पे करूनच हे करायचं. तेवढं करेल तो. मला बोलला त्या दिवशी मॅडम, ते काहीतरी कोणतं तरी एक हॉटेल आहे बोलला होता, तर तेवढं करेल तो, त्याच्यात काय एवढं. यस मॅडम, मी नाहीतर सांगतो दुसरं मॅडम. कोणी असेल, त्या तिथला जो बीटा माल हे वगैरे हो असेल, हो पण ते जास्त हे करणार, किंवा मी सांगते चुडापाला नाही, मी कुठला आहे बोलतो, ते आपण नका, मी बोलतो. सांग. मला त्या दिवशी बोलला तो, आम्ही तिथे फिरत होतो ना, तर मला बोलला, म्हणलं आपल्या हद्दीतल्या तर ते तर ऍटलीस्ट आपल्याला ते त्याचे तर पैसे पे करायचे का, आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पे पैसे करते का, आय डोंट नो बाबा. आणि यस मॅडम. दुसरं अजून कुठे प्रॉन्स वगैरे बाकी काय कुठे चांगलं मिळतं का, म्हणजे जरा तरी तोंडाला चव तरी येईल थोडीफार यस मॅडम, ते पण सांगतो मी. आपल्या हद्दीमध्येच विश्रामबाग म्हणून. विश्रामबागला हो मिळून जाईल मॅडम. पण ऑइली नको जास्त, आणि जरा टेस्ट व्यवस्थित. मला खूप ते अति मसाला ना अशी ऑइली वगैरे, ते हो एकदम ते गावठी ते तसं नको ते, म्हणजे जरा थोडस तसं ब्लू यस. नाईल ची वगैरे बिर्याणी असते ना, आता ब्लू नाईल म्हटलं नको आपल्या हद्दीत, नाही तर ते तिकडे आहे, ते नंतर बघू आपण कधीतरी, यस मॅडम. तर तसं ते जसं असतं ना की हो एकदम थोडस व्यवस्थित तशा पद्धतीचं जेवण. बघा थोडस कुठे चांगलं मिळते. चालू आपलं मटन का चिकन? प्रॉन्स रे, प्रॉन्स प्रॉन्स बिर्याणी सांगू का? नाही नाही बिर्याणी ही सांगा, कोणती? मटनच सांगा, साहेबांना मटनच हाँ आवडते, मटन सांगतो. साहेबांना मटन आवडते, मला चिकन आवडते, तर मटनच सांगून द्या साहेब एक तरह. ठीक आहे मॅडम, आणि याची काय आपला प्रॉन्सच काय प्रॉन्स घेऊन येतो. प्रॉन्स त्यांना हे सांगतो, कुठे कुठे प्रॉन्स चांगले मिळते मसाला सांगू का काय सांगू? प्रॉन्स प्रॉन्सचे हे आपले सुख जे असतं ते ठीक आहे, प्रॉन्स मसाला सांगू का फ्राय? सुख, म्हणजे पण ते खूप हे नको, स्पायसी नको, हो म्हणजे हो प्रॉन्स फ्राय वगैरे असतात ना हाँ तशा टाईपचं, म्हणजे समथिंग असं, किंवा ते हाँ हे असतं ना आपलं काय म्हणतात त्याला, ग्रीन हे टाकून जे हो हे करतात, पण जास्त अच्छा. ओलं नाही, म्हणजे थोडस ओलं ओलं नको ते, ओलं असलं की ते हे नाही, म्हणजे जास्त ग्रेव्ही खूप असं ह्याच्यातलं नको ते, जास्त मसाला नको बाहेर त्याला, असं म्हणायचं अर्थ माझ्या, हो म्हणजे ते मॅडम प्रॉन्सची टेस्ट चालली जाते त्याने, ते बाकीच्या चीज गोष्टींची खूप टेस्ट येत राहते, यस मॅडम. तर ते बघा ते कुठलं हे होतं तर. पाठवतो मॅडम. चालेल चालेल, चिडपला सांगून द्या मॅडम, असं असतं आहे म्हणत सूप तिथं फक्त पाठवायचं मॅडम, कुठतरी नॉनव्हेजचं काय पाठवायचं. सूप. सूप नाही आहे सूप का? नाही आवडत मला, सूप नाही, फक्त बिर्याणी आणि हे पाठवून द्याल आपलं सूप म्हणजे आपलं प्रॉन्स मटण आणि आळणी असतं ना, मटण आळणी असतं ना मॅडम, हा मटण आळणीचं आपण घरी करतो तसं. ते भाजी 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 नाही, रस्सा भाजी नाही, हा आपण आळणी पाणी बनवतो ना, आळणी पाणी सूप म्हणजे आळणी पाणी. हा मग ते उकळतो तेव्हा जे हो पाणी हो निघतं त्याचं ते हो नको, नंतर कधीतरी मागव. ठीक आहे मॅडम. बाकी
दुसरं प्रॉन्स आणि बिर्याणी होऊन जाईल ना, हो एखादं प्रॉन्स काय काय हाँ भाजी वगैरे आणि रोटी चपाती काय ना, भाकरी रोटी चपाती घरी बनवता येईल ते नको, हो मॅडम ठीक आहे. आणि फक्त दुसरं काय, दुसरी भाजी वगैरे काय? बोंबील फ्राय ओला बोंबील हां चालेल ना, चालेल, बोंबील फ्राय चालेल, बोंबील फ्राय आणि प्रॉन्स आणि मटन या हे बिर्याणी, एखादं काय सांगतो ग्रेव्हीची भाजी असेल तर ती बघा, थोडी पाहिजे ती फक्त मग चिकनची काय. मटन नल्ली न्यारी सांगू छान येते टेस्ट करून बघा मॅडम. चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. यस मॅडम मग बिर्याणी चिकन करायची आणि भाजी मटन करायची, असं करायचं नाही हमत चालेल तसंही जे मटनचं चांगलं नल्लीने असेल, जे टेस्टी असेल, जे तुम्ही खाल्लेलं आहे, ट्राईड आहे, टेस्टेड आहे, ते घ्या. सरांना मटन आवडतो म्हणल्यावर मटन बिर्याणी पण चांगली आणि हे पण मी चांगलं त्यांना खाऊ देत नाही मटन, आणि ते खूप त्यांना, ते त्यांना मग खूप आवडतं बटर, बटर ठीक आहे आता जाऊ दे खूप मग दिवसाचं. आपल्याला चिकन बिर्याणी सांगतो आणि मटन नल्ली न्यारी सांगतो म्हणजे सरांना पण आवडेल आणि आपल्याला पण आवडेल. आपल्या पतीला मटन बिर्याणी आवडते तर मला चिकन बिर्याणी आवडते, असंही ती महिला पोलीस अधिकारी सांगते आहे. मात्र आपल्या आवडीनिवडी सांगताना पैसे देण्यास मात्र त्या अधिकाऱ्याने नकार दिलाय. पोलीस कर्मचारी सांगतोय की आपण पैसे देतो तरीही ती अधिकारी त्यास नकार देते आहे. या प्रकरणावरून चांगली चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हसुद्धा उभं राहिलं आहे. पोलीस महासंचालकांना भ्रष्टाचार वाढवणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी केली जाते आहे. यावर गृहमंत्र्यांनी ही बाब गंभीर असल्याचं देखील म्हटलंय. ही क्लिप पुणे पोलीस झोन 1 च्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांची असल्याची चर्चा आहे. तर प्रियांका नारनवरे यांनी मात्र ही क्लिप आपली नसल्याचं सांगितलंय. आपण याबाबत तक्रार करणार असल्याचं देखील त्या म्हणाल्यात. असं आहे की मी सुद्धा ती क्लिप ऐकलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये निश्चितच ही गंभीर गोष्ट आहे. मी पोलीस आयुक्तांना सांगितलेलं आहे की याच्या संदर्भामध्ये चौकशी करून त्यांनी अहवाल द्यावा आणि त्या चौकशीच्या अहवालाच्या नंतर मग राज्य सरकार त्याच्या संदर्भातला आवश्यक तो योग्य निर्णय घेईल. चांगलं खायचंय पण फुकट खायचं अशी प्रवृत्ती काही लोकांमध्ये असते. ज्यांना सरकार चांगला पगार देत आहे, सोयी सुविधा देतं, तेच लोक असं वागत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं हा प्रश्न आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे दोन पोलीस आहेत. कर्मचारी हा आपण पैसे देतो असं सांगतोय, तरी त्या महिला अधिकाऱ्याला ती गोष्ट फुकट हवी आहे. हा माणसातला फरक आहे. पोलीस खात्याबाबत जी चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये होते, ती चर्चा काही अशा अधिकाऱ्यांमुळेच होत असावी ज्यामुळे संपूर्ण पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या वागणुकीवर आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.